आमच्या रोडवरून हा दिसणारा गावचा नजारा. बॅगा ठेवल्यात आम्ही गाडीत आणि चाललं घरी. बाकीच्या येताना घेऊन डायरेक्ट, त्यावेळेस काळोख असेल पूर्ण. प्रांजुवाली धावत पाठवून देवाच्या पाया पडायचंय. चल पाया पडून इथून जा, आता वरतून जा. दिसा उजेडी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दुपारची वेळ आहे, वाजलेल्या आहेत 3 आणि आज आम्हाला जायचं आहे रात्री मुंबईला. म्हणजे पनवेलला मी चाललेलो आहोत, तर दुपारनंतर तयारी सुरू झालेली आहे सगळी. तशी तयारी अगोदरपासूनच होती, पण कसं असतं माहिती आहे का, मुंबईला जायचं ना ज्या दिवशी आम्हाला, ते आम्हाला शेवटचा दिवस होतो तयारी करायला. कारण जायचं नाही जायचं असं चालू असतं आणि शेवटी मन करत नाही जायचं. पण काय करणार, बरेच दिवस आम्ही राहिलो गावी आणि आता प्रांजूचे ऑनलाईन क्लास पण सुरू झालेत, गावी रेंज नसते म्हणून. तर आम्ही चाललो आहे पनवेलला सगळेजण, म्हणजे वर्षा, मी, प्राजू, प्रज्ञू. आई येत नाही, कारण आई म्हटली की यावेळेस मी नाही येते, तुम्ही जावा. कारण काय, शेतीची कामं सगळी उरकली, छोटी मोठी कामं आहे ती करेल आई. आई म्हटली की तुम्ही नंतर या, नंतर आपण कधीतरी जाऊ. तर जातो आहे मी, तर हा व्हिडिओ प्रवासाचा असणार आहे. त्याच्या अगोदर घरात काय तयारी चालली ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. दुपारी आज मजबूत पाऊस पडतो, सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. सकाळपासून नाही, काल संध्याकाळपासून पाऊस आहे. रात्रभर पडला, आता दिवसभर पडतो आहे. या साईडला बघा ना, इकडे प्रांजू, या साईडला बघा तिकडे रत्नू. मुंबईला आज धमाल करून घेतो, सगळी मजा करून घेतोय तो. हा पाऊस, हा नजारा, आम्ही हा सगळं मिस करू आजची दुपार. उद्याला आमची दुपार ही मुंबईला असणार आहे. पोरं वाया सगळं मिस करतील सगळे ना, जाम मिस करणार आले. प्रांजूने कधीच नव्हतं बघितलं भात कसे लावतात, पण मजा आली ना तुला. आमचं अंगण हे सगळं सगळं मिस करू आम्ही. तर आता आहे ना घरामध्ये आई तयारी करते, बॅग वगैरे मी भरलेत थोड्याशा, अजून काही भरायच्या बाकी आहेत. सामानाशी जमवाजमव चाललेली आहे. आणि आई आहे ना, आई मुंबईला जात असेल तेव्हा आईची सगळी लगबग असते, गडबड असते की सगळं भराभर करायची, म्हणजे आम्हाला बांधून देते सगळं. ते सगळं चालू आहे आता. ते आता घरामध्ये जाऊन काय करते ते बघूया. आई आमची जनी आई आली बसायला इकडे. आमची, आमचं हे घर आहे आमच्या गावावरून. खास करून एक बोलतात ना चाकरमणे असतो ना, तो त्याच्या गावावरून भेट काय असते, तर ही चटणी गावची, चटणी आणि भाकरी. आता सगळे लोक सोसले पुरवतात, परंतु पूर्वीची काळी, म्हणजे आमच्या लहानपणी बाबा वगैरे आमचे मुंबईला जाताना फक्त चटणी आणि भाकरीच न्यायचे. तर चटणी आणि भाकरीसाठी हे सगळं साहित्य आमच्या मंगलदार इकडे सगळे कपडे वगैरे वाढत घातले. कारण काय माहिती आहे का, पाऊस पडतो ना तर जागा अपुरी पडते, कपडे सुकत पण नाही. आमचा पाटा इकडे बघते आई. आज काय बनवायचं आई? चटणी, फेवरेट चटणी आहे आमची मुंबईला जातानाची चटणी. हळद, हळद मसाला आणि धना पावडर आणि मीठ. तू येतेस काय मुंबईला? बेनीला टाईम आहे अजून. आई म्हणते गावात राहायला पाहिजे, मुंबईला गेला की काय घरातल्या घरात राहतो माणूस, त्याच्यामुळे ते गावच्या माणसांना जमत नाही. प्रांजू पण बसले आणि प्रज्ञू पण बसलाय झोपाळ्यात. ह्या झोपाळा म्हणजे कसं माहिती आहे का, आईची जुनी साडी आहे, वापरत नव्हती. तू म्या लाख मारते. पाऊस पडतोय बेबी आतमधून बाहेर, पाऊस पडतोय, पाऊस हे बघ, ती खिडकीतून बाहेर पडते अशी आणि परत आतमध्ये येते. काय करते, आमचा कागद लावला आहे, कागदच्या आतमध्ये लपते ती. जमून आम्ही अजून नाव नाही ठेवलं आहे काय. हे आईने असे टाकी भरत ठेवलं आहे. आमच्या अंगणातल्या या पागोड्यांखाली आईने असे टाकी भरत ठेवले आहे. पावसाचे दिवस आणि इकडे साईडला बघा ना, तर कोंबडी कुत्री साईडला अशी येऊन वलसंडीला उभी असतात.
वहाळ्याचं पाणी कितीकडे वाहणार आलं बघा, इथून असं पाणी बघायला यायची मजा वेगळीच असते. संध्याकाळचे 5 वाजले की सगळ्या अशा इस्तो पेटतात. आमच्या घरची पण आता विस्तव पेटलेली आहे, दररोज वर्ष पेटवायची, कधी आई पानतोंड ठेवलं आहे गरम पाणी आता करायला. मुलाबाळांच्या सगळ्यांच्या आता आंघोळ्या होतील, नंतर आम्ही तयारीला लागू मस्तपैकी. त्याच्या अगोदर वर्षा तिकडे तयार करते. रात्रीच्या जेवणामध्ये काय बनतंय? मसुराची डाळ. मसुराची डाळ कांद्याच्या फोडणीमध्ये आणि सगळं सिम्पल आहे. जातोय ना आता सगळं सिम्पल. ते सगळं बघून घे पदू, आता मला नाही बघायला मिळणार तुला. हे इकडे चवळीची सगळी पानं आहेत ना, तर इकडे यातलं एक पान तोडतोय. आम्हाला सामान न्यायला काम आहे, म्हणजे खास करून चटणी भाकरी वगैरे. आमच्या प्रवीण आणि विनोदचं घर आहे ना, इथे ही चवळीची केळ आहे. आम्ही इकडूनच नेतो पानं आणि इथून तुम्हाला दाखवतो माझा गावाचा नजारा. दिसतोय काय दिसेल इथं खाली घरं दिसत बघा, आणि पाऊस धरलाय किती. पदू हे पदू, ही गावची माती घेऊन चालले वर्षा बघा. कशासाठी? तुळशीसाठी. आम्ही तुळस गावी गावावरून घेऊन चाललाय, तुळस आणि माती पण. आम्ही मुंबईला खूप वेळा तुळस आणली पण आमची जगतच नाही, माती खराब असेल का, मातीमुळे काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित. गावावरून माती मिळते, गावावरून माती घेऊन चाललाय. इकडे अशी बकमाल पण लावले बघा, अशी फुलझाडं पण लावलेत. काय काय लावलंय आज तेव्हा. हे आमचं शेत आहे. आता शेत बघायला आलोय, मुंबईला चाललोय ना, तर म्हटलं शेत बघून जाऊया. आणि आमच्या शेताच्या बांधावरून इकडून अशा प्रकारचा नजारा आहे. आमची भारजा नदीची खाडी आहे ना, दुधडी भरून वाहते बघा इकडे. हा आमचा पर्या घराच्या मागून येतो आणि तिकडे आमची खाडी. तिकडे बघता ना ते आमचं गाव. रात्री काय माहिती किती पाऊस असेल. माझा आवडता ऋतू पावसाळा, आणि या पावसाळ्यामध्ये कोकणातल्या गावी असणं यासारखं सुख ते काय आहे. आणि ह्यावर्षी खास करून मी पावसामध्ये गावी होतो, बरीच धमाल केली. पण आत्ता मला फर्स्ट टाईम आहे ना असं मुंबईकडे शहरामध्ये जाताना पाय जड झालेत. पण काय करणार, जावं लागते, जबाबदाऱ्या आहेत आणि गरज पण आहे, त्याच्यामुळे पाय पुन्हा शहराकडे वळतात. लवकरच येऊ पुन्हा गावी या विचारांनी आम्ही शहराकडे चाललोय. मुंबईला चाललोय ना, तर ही गाडी घेऊन नाही चाललोय मी, स्कूटी इकडेच गावी ठेवलंय. आई आणि मी मगाशी येऊन नाही, इकडे गाडीला मस्त पॅक पण केली, जास्त नाही नॉर्मल, फक्त प्लास्टिक हा कवर फक्त बांधून घेतलाय. कारण ने आण करायचं म्हणजे मोठा ताप असला, कारण रस्ते पण खराब आहेत. आणि मी नेणार होतो गाडी, पण म्हटलं परत यायचं आहे कधी, लवकरच आता सण सुरू होतील आपले, तर ठेवून चाललोय. शेतावर गेलेलो आई, शेतावर. रजनू मला टांगोळीला गेला असेल, आता रांजूने केले. बघितला हौर, बघितला हौर तो, त्याला पाण्यामध्ये जायचं होतं. आता आंघोळी करून झाला तयार, मम्मीला सका सका सतावतोय. काय म्हणतो, घेऊन चल घेऊन चल, सका सका ढकलतो. बरं चला, इकडे पाण्यात गेलो असं पावसामध्ये की शांत राहतं बघा कसं. लाईटी गेल्यात पावसामुळे, म्हटलं पटपट बॅगा भरून घेऊया. ही आता बॅग आम्ही भरली, त्याच्यामध्ये कपडे वगैरे सगळे आहेत. आईने काय काय दिलेत, तुरी दिलेत ना, तूर दिलंय,
कड़वे वाल दिले त्यानंतर हे काय काय दिले बघा इकडे हे सुकट आहे आम्ही या घरी बनवलेला लोणचा पण घेऊन चाललाय आंब्याचा घरगुती लोणचा बाकी बरंच काय काय आहे इकडे सुकट आहेत आमचं मनीमा पण आहे एक दोन बॅगा बाकी छोटे मोठे अजून बॅगा होती एक माझी लॅपटॉपची बॅग इकडे कॅमेऱ्याची बॅग आणि ह्या तांदळाच्या दोन गोणी आम्ही घेऊन चाललाय आणि छोटं मोठं चिल्लर सामान आहे सगळं आता आहे ना हे तांदळाचे बास्के आहे ना आम्ही ठेवून येतोय आमच्या कातडाच्या परिसरात तिथे तिथून गाडी सुटणार आहे छोटी गाडी आहे आता लाईटी गेल्यात ना तर नंतर काळोख पडेल तेव्हा आम्हाला कसं जाताना त्रास होईल थोडासा म्हटलं म्हणून थोडं सामान घेऊन जाऊया आई आणि मी चाललो आहे प्रांजो येते सोबत बघ पाऊस पण थोडा थांबला आहे आम्ही ह्या गाडीने जाणार आहोत चिंचगडपर्यंत चिंचगडला नवीन गाडी घेणार आहे मोठी जी लक्झरी आहे कारण लक्झरी मोठ्या गाड्या इकडे आता सीट कमी आहेत ना तिकडे नाही घालत आमच्या गावी त्याच्यामध्ये जायचं आहे मला आमच्या रोडवरून हा दिसणारा गावचा नजारा बॅगा ठेवल्यात आम्ही गाडीत आणि चाललं घरी बाकीच्या येताना घेऊन डायरेक्ट त्यावेळेस काळोख असेल पूर्ण प्रांजवाली धावत पाठवून देवाच्या पायापडा जायचं आहे आमचं हे मूळ घर जिकडे आमची कुळस्वामी आहे तिथे पायापडा आलं इकडेच आमचा गणपती असतो इकडे आमचे धाकटे बाबा आहेत आणि धाकटी आई आणि आमची मंजिवली आई गेलेत मुंबईला बाकी तिकडे सगळे मंजाली वगैरे सगळे मुंबईला गेलेत ना आणि इकडे लाईट पण गेले बाबांची थोडी तब्येत बरी नसते तसे बरे आहेत नाही आता बरे आहेत ना जरा इकडे आई आहे ना तव्यामध्ये कोलबाची सुकट कोलिंग सुकट फ्राय करून देते आम्हाला 5 मिनिटं शिजलं ना गेलं लगेच आता लगेच कारण अगोदर भाजलेलं असतं ना तव्यावरती त्याच्यामुळे मेवला दे पण तू मेवला दे मेवला दे प्रदूषण मित्र झाले ना प्रदू प्रभू कोण आहे कोण आहे बाबू म्या मोठी तुळस नाही ना बाबा की मरते ती मागे मोठी तुळस घेऊन गेली ना ती मरते मग तिकडे हो म्हणूनच लहान घेतले दोन तुळस घेतलेस ना मस्त आई कधी पण मुंबईला जाताना भाकऱ्या म्हणते ना त्याला थोडस तेल फासते हातावर घेऊन चोळून थोडस लावून घ्यायचं तांदळाच्या भाकऱ्यांना असं कोण तेल लावत नाही पण आई लावते नरम राहतात ना याने अशी केळीच्या पानात चांगली नरम राहतात 2 दिवस पण चांगले राहतील भाकरे ना हे प्रांजून नटून तटून झाले तयार कुठले कपडे घातलेत मी पण तयार झालेलो आहे म्हणजे आता कपडे वगैरे घालायचे आहे तर फ्रेश वगैरे झालेला आहे देवाच्या पाया पडून आलाय खालून आता आमच्या घरच्या देवाचा पाया पडून नंतर निघायचं आता वाजले किती म्हणजे 7:15 ऑनलाईट पर्यंत आम्हाला निघायचं आहे ऑनलाईट वाजता खाली आम्हाला गाडीजवळ जायचं आहे नंतर मग तिकडे आम्हाला जावं लागेल तर आता ही आजची संध्याकाळ लगेच आता काळोख होईल 7:30 सूर्य मावळतो एकदम चला आजी चाय पापडा पांजू पड आजी चाय पडा लाईट गेले रत्न बघा कसं पाय पडत दुबई कराय तो चला 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 आता फक्त रातकिड्यांचा आवाज येत असेल ना दुसरं काहीच नाही पूर्ण काळे कुठं सगळं काळोख आहे सगळं बाहेर तर आमच्याकडे
लाईट गेली ना की अशी अवस्था असते, आणि पाऊस पण आता थांबलाय, बरं झालंय, नाही तर आम्ही लहान मुलांना घेऊन बाहेर पावसातून जाऊ शकलो नसतो. पण एक चांगली गोष्ट आहे निसर्गाची, क्रिया बोलू शकतो, दिवसभर पाऊस पडला कालपासून आजपर्यंत. आणि आता मी चाललोय गाडी पाशी, वर्षाने कॅमेरा घेतलाय, बंद करून घेतलाय. दिवसा बघितलं असेल माझं अंगण, पण रात्रीच्या वेळेस असं दिसतं बघ काळ कुठं. चला आई, हो इकडे दे पिशवी, माझ्याकडे इकडे इकडे अण्णा बघ. अच्छा इथंच सोडून या, इथून जवळच आहे. आमचं हे गाडीवालं आणि इकडे हे आमचं गाडीवालं, गाडी सुटले, पोराबाला त्या गाडीमध्ये गेलीत, हे दुसऱ्या गाडीमध्ये आहे. आमच्या गावातून गाडी सुटली, आता पावसा पण असे दिवस आहेत. आता आपली गाडी चिसगरला येणार आहे ना, आली काय गाडी आली असेल, सतीश रटाटीत लेट झाले त्यामुळे आपल्याला उशीर झाला आहे. आम्हाला दर टाबा लेट होता, पोराबालात काय समजून घ्या जरा. अरे हा ट्रेन जाय काय, अरे छत्री आहे म्हणया, घे कुणाची आहे, माझीच आहे, तुझीच आहे. प्रांजू प्रज्ञ वर्षा इकडे मामी आणि मामा आले जावळे स्टॉप वरती आम्हाला इकडे भेटायला. आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या गाडीमध्ये आलोय, ओडब्यांची गाडी, ह्या गाडीतून आम्ही चाललो आता कुठे चिंचगरला. ह्या गाड्या बदलत बदलत जावं लागतंय मामी. जेवला तुम्ही? नाही जेवणार. गावावरून ह्या गाड्या आल्या, त्या गाड्यांमधून आम्ही आलो, ह्या गाडीमध्ये आम्ही आलो. आणि आता इकडे डिक्कीमध्ये सामान भरतोय भागाने सगळे मित्र आमच्या गावाकडचे. आमचं सगळं सामान इकडेच बाहेर काढा, पनवेल आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही सुतरणार आहोत. प्रांजू प्रज्ञ बसले आतमध्ये. चला जा गाडीत बसूया, रात्रीचा प्रवास. हो पाऊस चालू आहे कंटिन्यू. एकदम झगमगाट आहे गाडीमध्ये, असं वाटतं दिवाळी आहे. प्रज्ञ प्रांजू इकडे बसले, हो ठेवलं, आपले तीनच बॅग खाली आहेत, दोन मग आणल्या. आता गाडी देवारेला बसले, इकडे आजूबाजूच्या गावातले लोक येतात तिकडे बसायला, बरेच गाव आहे तिकडे म्हणजे पंचकृषीत. तर पाऊस कंटिन्यू पडतोय, विंडो सीट जवळ बसलोय, तशी गाडी खालीच आहे, बघता येणार नाही. पण रात्रीचा प्रवास, रात्रीच्या प्रवासाची मजा पण काही वेगळीच असते. प्रायव्हेट गाड्या सगळ्या सुटतात बघा, नाही या गाडीवरती शक्ती आहे. एक गाडी गड्यांची गाडी सुटली, वळणावळणाचे रस्ते, आमच्या मंडणगडातले रस्ते सगळे वळणावळणाचे आहेत. आणि मंडणगड हा घाट माथ्यावरचा परिसर, तर मंडणगडपर्यंत घाट आहे थोडा, मंडणगडच्या पुढे पण शेणाळी घाट लागेल. प्रज्ञू बाबा आजी कुठे गेली, आजीच आठवण येत वाटत. प्रज्ञूला चाय प्यायची आहे, सारखं सारखं मम्मी कडून चाय मागतोय. गो सुटला, गो सुटला रात्री, तू झोपली की झोपली पण झोपलेला. माझी पार्टी सीट आहे इकडे बसलोय मी, एकदम सारखी सारखी गाडी उडते एकदम. प्रज्ञू कुठे बसला तू? इथून आपलं घर काही जास्त लांब नाही, आता लगेच पोचणार आता प्रांजू, लगेच पोचणार आता. आपण रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचले कुठे, ते आंबे ढाबा.
ट्रेन मध्ये आणि इथे आमचं गाव अगदी इथून आमचं घर अगदी जवळ आहे. आता गावच बंद होत होतं कारण पनवेलला वस्तू आमचं एक दुसरं गाव आहे. सो अर्धा तास नाही अर्धा तिकडे पाऊन तास फक्त लागेल आम्हाला इथे. आता इकडे गाडी किती वेळ थांबते माहीत नाही. इकडे गाडी 15 ते 20 मिनटं थांबते कधी कधी एक तास पण थांबते. इकडे सगळे ड्रायव्हर आणि किनार लोक जेवायला जातात. एकदाच आपण वेलला पोहोचले पळसवेजवळ घाटघ्यात पोहोचले. आता आम्हाला इथून आता पुढे जायचं आहे आणि लवकरच उतरायचं आहे. स्वतःच आमचं सगळं सामान उतरलेलं आहे आणि पनवेलच्या ब्रिजच्या खाली आम्ही उतरलो आहे आमचं नेहमीचं ठिकाण. इकडे सगळं सामान उतरलं आहे, बॅगा प्रांजूला झोप आले, इकडे वरच्या प्रज्ञ झोपला आहे. आता आम्ही कॅब बुक करतो आणि इथून आम्ही लगेच पटकन जाऊ घरी. आता वाजले किती माहिती आहे का, 4:15 बरोबर. आता तसं माझ्या इकडे पोहोचलो, समोर आहे ते एस टी स्टँड तिकडे. आता ही गाडी जाईल कुठे पनवे इथून सायन मार्गे. ए बाबा चल डायरेक्ट विरारला. आता घरी जाऊया ना प्रांजू गाडीने दुसऱ्या. उसरली बिल्डिंगच्या खाली पोहोचले. फायनली बिल्डिंगच्या खाली पोहोचले आणि बरं वाटतं. आता पाऊस कंटिन्यू चालू आहे ना. पदू उठला. ए पदू कुठे आला तू? पदू कुठे आला तू? तो बघता फायनली पोहोचलेला आहोत घरी. इकडे प्रज्ञू आपल्या कामात व्यस्त झालाय, प्रांजू इकडे भाऊ आणि इकडे सगळं आमचं सामान. आमचं छोटंसं घर आहे मुंबईतलं. आम्ही गावाला असतो तेव्हा केवढं मोठं घर, मुंबईला आलो की एकदम छोटं घर. प्रवास कसा झाला तुझा, झोप लागली का तुला? मी पाठी बसलेलो उडत होतो, पत्र्याला लागत होतो वरती खड्डे यायचे तेव्हा. प्रांजू तुला झोप लागली? प्रांजू चांगली झोपली होती. बाबू पण मस्त फराक झोपला होता. प्रवास मस्त झाला. गावावरून निघालो तेव्हा पाऊस सुरू झाला, तेव्हा एवीपर्यंत पाऊस होता ना. पण मी पाठच्या साईडला बसायचं कारण म्या होता माझ्यासोबत. आम्ही मांजरू आणलेलं आहे इकडे. आता खाली तिकडे गेलंय त्याला मस्तपैकी जेवण वगैरे देऊन खाली बसलं आमच्या इकडे बेडच्या खाली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दाखवलं आमचा प्रवास, त्याच्या अगोदर घरी तयारी केली ती सगळी. हा व्हिडिओ खूप मोठा होता. रात्रीच्या वेळेस फुटेज घरांना मिळालं आपल्याला, लाईट गेली होती आणि रस्त्याला पण पाऊस होता त्यामुळे जास्त फुटेज नाही मिळालं. पण प्रवास रात्रीचा वेगळाच अनुभव असतो. बऱ्याच जणांना रात्रीचा प्रवास करायला आवडतो, त्यातला मी आहे. मला रात्रीचा पण प्रवास करायला आवडतो, दिवसाचा पण आवडतो, पण रात्रीचा जास्त आवडतो. तर तुम्हाला मित्रांनो हे सगळं बघायला मिळालं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. तुमच्या नावाची नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठे तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. आज गप्पा आहे.